जरांगांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे, त्या संदर्भामध्ये काय आपली चर्चा झाली? मी सकाळी जी चर्चा केली ती सगळी तुम्ही लाईव्ह दाखवलेली आहे, त्यापेक्षा दुसरी चर्चा माझी कुठली झालेली नाही। त्यामध्ये पुन्हा प्लॅन ठरलाय का आपला? पुन्हा काही आरक्षणासंदर्भात काही प्लॅन ठरलाय का? नाही, कुठलाही प्लॅन नाही। मी प्लॅन ठरवणार, मी कोण आहे ते सीएम आहे, डेप्युटी सीएम आहे, पण निश्चित आम्ही या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत। मी सकाळी तेच बोललो की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, आम्हाला तात्पुरतं आरक्षण द्यायचं नाही। आणि त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आम्ही तापूस लागू करतो आहोत। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष घालता आहेत, आणि काल तर त्यांनी एवढी मोठी विश्वप्रतिज्ञाच केली महाराजांची शपथ घेऊन, त्यामुळे जरांगे पाटील असे म्हणतात आहात की असे म्हणतात आहात की कोणतरी दिशाभूल करते मुख्यमंत्री यांची, मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांची दिशाभूल।